सोलापूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शहर जिल्ह्यात विविध उमेदवारांच्या प्रचारार्थ वेगवेगळ्या प्रकारे प्रचार यंत्रणा राबवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पार्टीच्या डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अनोखी प्रचार प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी चक्क आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ वासुदेव अवतरल्याचे दिसून आले. दरम्यान शहरातील भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून इंदिरानगरपासून या प्रचार प्रभात फेरीला सुरुवात करण्यात आली. सतयुग गेले, द्वापर युग गेले, आता या घोर कलियुगात वासुदेव अवतरले. स्वतः वासुदेवाने आमदार प्रणिती शिंदे यांचा प्रचार करत प्रभात फेरी काढून नागरिकांना समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. दरम्यान या अनोख्या प्रचार प्रभात फेरीबाबत काँग्रेस पार्टीचे डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड यांनी अधिक माहिती देताना भाजप सरकारवर टीकास्त्र सोडत या घोर कलियुगात वासुदेव अवतरल्याचे सांगितले. आज 2 नंबर झोपडपट्टी येते लोकसभेच्या प्रचारानिमित्ताने. या ठिकाणी प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारानिमित्ताने जसं आम्ही बघत आलेलं आहे रामायण आणि महाभारत, आज ही कलियुग आहे. गेल्या 10 वर्षापासून बघतो अतिशय हलाकीचे दिवस या ठिकाणी गोरगरिबांना सहन करावा लागत आहे. यावर वासुदेवाने तरस करून आज साक्षात वासुदेवाने या प्रचारात उतरलेले आहे. त्यांनी घरोघरी जाऊन सगळ्यांना प्रचार करतायत की प्रणितीताई शिंदे हातालाच मतदान करा म्हणून. खरोखरच ही आता काळाची गरज आहे. अभी न तो कभी नाही अशी परिस्थिती होणार आहे या भारत देशाचा. म्हणून आज सत्याची बाजू धरण्यासाठी स्वतः वासुदेवाने या प्रचारात उतरलेला आहे. त्यामुळं मी गोरगरीब जनता आणि सोलापूरच्या तमाम नागरिकांना विनंती करतो की आपण येणाऱ्या 7 मेला हाताच्या चिन्हाच्या बटणावर बटन दाबून त्यांना भरघोस मताने निवडून द्यावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महिला अध्यक्षा प्रमिला तुपलमंडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवण्यात येत असल्याचे सांगत भाजप सरकारवर निशाणा साधला. आम्ही घरोघरी प्रचार करतो. प्रत्येक महिला ही पेटून उठलेली आहे. मोदी सरकारने काय केलेलं आहे, महागाई वाढवली आणि बेरोजगार लोक सगळे एकत्रित आलेले आहेत. कुणीही मोदीला मतदान करायला तयार नाही. मोदीला म्हणजे भाजपला मतदान करायला तयार नाही. भाजपाला तर भाजपला आम्ही बाहेर हटवून देऊ आणि एकमेव आम्ही काँग्रेसचा इथं उमेदवार निवडून देऊ. कारण एक ताई आमच्या शहर मध्येला 3 वेळा धडाडीने निवडून आलेल्या आहेत आणि त्यांनी विधानसभेत आवाज उठवलेला आहे. गोरगरिबाच्या वाली ह्या आमच्या प्रणिती ताई शिंदे आहेत आणि काँग्रेस पक्ष हा तळागाळातील लोकांचा पक्ष आहे. हे आता जे BJP सरकार आलं आहे ते फसवं सरकार आहे आणि त्यांनी फसवं आश्वासन आणि फसवं यावेळी इंदिरानगर परिसरासह बेघर 1 नंबर झोपडपट्टी आदी परिसरात प्रचार करून सद्यस्थितीचा लेखाजोखा मांडत काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी अध्यक्ष देवा गायकवाड, प्रमिला तुपलमंडे, मधुकर आठवले, मुसा अत्तार, मुमताज शेख, मुमताज तांबोळी, कमरुनिस्सा बागवान, मुबारक मकादार, शोभा बोबे, नासिर शेख, नागनाथ शावने, विजयालक्ष्मी झाकणे, वासुदेव रूपात सचिन गायकवाड आदींची उपस्थिती होती.